अरे वाह वाह, कहाँ था मेरा इकलौता बेटा? एक लोटा घेऊन वावरात गेल तो लोटा कपाळात. अच्छा मला चारपूर आहे. अच्छा अच्छा, कोंबड्याचा अर्थ काय? काय बोलतोस काय? अरे भाऊ असं का करतो? अरे मला कळत नाही. अरे मेंढ्या फिरवायला गेलो होतो की नाही? तू सन्नाट आहे सन्नाट. हा मांगले होतोय तू. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. निभाइए दया बेन, कुछ तो गडबड छे. मारो हिबड़ा में नाचे मोर, तत थैया थैया छे. यांच्या ना हिबड़ावर एक दिवशी चांगलं द्या. हिबड़ा नाही ते हिबड़ा. हा जबडा आहे जबडा. मग ह्याला काय म्हणतात? खोबडा. धंदे करता म्हणजे काय करतात? आता बघा, घरात एवढ्या मेंढ्या आहेत म्हणजे 25-1 लिटर दूध तरी येतच असेल ना, पण गिरायकापर्यंत एक कप भी जात नाही. कसं काय? अहो कसं जाणार, ही दूध करत असते. हे तांबे असे धरतात, कुछ तो गडबड है. त्याला कसं जाईल? राहील का त्या तांब्यात? सगळं वाहून जातो. गंगाराम का नाही, खूप चांगला आहे. तुम्हाला माहितीये का, कालच त्यांनी मला एक नवीन मोबाईल विकत घेऊन दिलाय. हा बघा. त्याच काय एवढं? त्याच काय म्हणजे साधा सुधार आहे हा फोन. हा फोन केला ना की सगळ्यात आधी ह्याच्यावरती आपल्याशी बच्चन साहेब बोलतायत. फोन? हा फोन लावला की सगळ्यात आधी बच्चन साहेब बोलतात. काय बोलतात? ते बोलतात, दोघच आहोत घरी मास्क्या जरूर. अरे दोघच आहोत घरी मास्क जरुरी. अगं येडी का खुळी तू. अगं दोघच दुरी मास्क जरुरी असं ते. दोघच आहे घरी काय? आणि ते सगळ्यांच्या फोनवर ना असंच बोलते हल्ली. अशीच आहे का रे? तशीच आहे. अरे ती दिसायला काश्मीरा शाह आहे. आणि मेंदू ना काश्मीरा शाह आहे. कुठे आहे माझा गंगाराम? हा कुठे आहे माझा लेकरू? माझा ससा कुठे आहे? ससा ससा कुठे आहे माझा? कुठे आहे माझा ससा? अरे मी ससा म्हणलो रे. ससा गेलेला अजगर नाही. कुठे आहे ससा? कुठे आहे? हाच आहे तुझा ससा. ससा ससा दिसतो कसा? जुन्या गादी मधला कापूस जसा. कुठला गादी मधला? पोर तूच आमचा पोरगा आहेस. तुला 25 वर्ष इथं सांभाळाय द्यायचं असं ठरलं होतं, आणि आज आज ती 25 वर्ष पूर्ण झालीत पोरा, पूर्ण झालीत. 25 वर्ष स्वाभिमानाची, 25 वर्ष आपुलकीची, 25 वर्ष शुद्धतेची, आणि 25 वर्ष आपल्या गोड नात्यांची. ज्वेलरीच्या दुकानाची ऍड करते का काय बाई? होय,
कारण माझं पोरग म्हणजे सोनं आहे सोनं. पहिल्यांदाच गंज लागलेलं सोनं पाहिले. तुम्ही कोण? ओळख. निखिल वागळे. आत्ता ओळख. मीरा रोडला येताना मी मीरा रोड चौकात आलो. चार पावलं पुढे आलो, बाजूला रसवंती गृह होत, तिथे दोन ग्लास रस प्यायलो. मग पुढे आलो, उजव्या बाजूला वळ आलो, डाव्या बाजूला एक पानटपरी आहे, त्याच्याकडून मी बडीशोप घेतली आणि मग पुढे आलो. एक म्हातारी होती, तिच्या बरोबर एक कोल्ह्याला पाहिलं. कोल्हा म्हातारीला विचारत होता, काय ग म्हातारे हो का तुला? ओळख मिलिंद भटकंती. तेच म्हणतोय भटकंती, ती भटकन. अरे किती वेळ झाला त्या मोबाईल वरच आहे नुसती, कुणाला चॅट करते काय माहिती. अरे मिलिंद गुणाची. तुम्ही गुणाची आहोत पण ती गुणाची वाटत नाही ना.